पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते मदन कोळी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मदन कोळी यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, मनोज भुजबळ, प्रकाश विनेदार, नगरसेविका वृषाली वाघमारे, सुशीला घरत, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, भाजप नेते भीमसेन माळी, जगदीश घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मदन कोळी यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून शहर परिसरात भाजप अधिकाधिक मजबूत बनला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.